तर नमस्कार सगळ्यांना, मी कोमल बनसडे, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज तुम्हाला बघायला मिळणार आहे आमच्या घरातला डायनिंग टेबल. तर डायनिंग टेबल कसा आहे, कधी आणला, कुठून आणला ते पण समजेल तुम्हाला थोड्याच वेळात. तर त्याच्या अगोदर दाजींनी काय काय भाजीपाला आणला आहे ती बघा. मी बसलेही काय नीट करत हो का. दुपारची वेळ आहे, दुपारी आता 3 वाजले 3. तर मी बसलेली नीट करत मेथीची भाजी आणली. एक नीट केली मी थोडी, एवढी नीट केली आहे. एक पिंडी नीट करून ठेवली आणि हे काय ह्याच्यात टाकल्यात काड्या. आणि हे कोथिंबीर आहे तर ही कोथिंबीर पण मला नीट करून ठेवायची. आता केवढी पिंड आहे बाई, ही ह्याच्यावणी आहे ज्वारीच्या ह्याच्यावणी वाढले किती केवढी मोठी आहे पिंडी. एक भाजी होईल ह्याच्यात कोथिंबीरीची भाजी, केवढी मोठी पिंडी आहे. आणि इकडं इकडं काय आणलं, ही मुळा, परत काकडी, परत वांगी, ढोबळी मिरची, केवढा आहे ती वाटाणा, एवढा आणलंय. आणि अजून काही कडधान्य पण आणलंय. तर आता मी सगळं नीट करून आज पहिल्यांदा फ्रीज चालू करणार आहे आणि सगळं फ्रीजमध्ये ठेवणार आहे, कारण लईच आहे माळव आणि म्हणून ठेवायचं फ्रीजमध्ये चालू करून. तर मी फ्रीज चालू करून दाखवते नंतर तुम्हाला. कोण आले की बाहेर, कोण आहे, आवाज येतोय की. आणि ही शाळेतून आलेलं भूत, ही शाळेतून आलेलं भूत आहे. आणि ते भूत काय करतंय बघा, व्यायाम करतंय. आणि तो पण माहीचं शरीर माहीला लवा नाही पटकन. लहानपण वेगळंच असतं, लहानपणीपासूनच व्यायाम करायचा, मग मोठं झाल्यावर व्यायाम चांगला करायला येतो. ही पाय इथं लावायचा, ही पाय इकडं लावायचा असा, ही पाय इकडं लावायचा, परत ही हात इकडं घ्यायचा असा, दोन टांगड्या दाबून, परत ही हात इकडं घ्यायचा, अशी आंघोळ घातली वाहिला. परत ही सगळं जुळवायचं, दोन हात जुळवायचं, दोन पाय जुळवायचं आणि असं धरायचं एका हाताने वरनं पाणी वाचायचं. आणि डोक्याला काय टाळूला पाणी शेकायचं, टाळू शेकायची, परत गरम पाणी. बीबी टाळू धरत होती. बीबी म्हणजे कोण माहितीये का, माझी मम्मी. माझ्या मम्मीला आम्ही कसं म्हणतो, तिची आई आहे, तिची आहे बीबी म्हणजे तिची आई आहे. मी नाही तिची आई आहे ना, माझी बाई. आणि चला तर तुम्हाला जे दाखवायचं ते दाखवतो बाबा आता. हा का, ही 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 जिथं बसली ना ती खाली खुर्ची, ही डबा खुर्ची, डबा घेतला रॅकचा काढून, ही खुर्ची आणि हे डायनिंग टेबल. हो का, दिसतंय का काय खाती ह्याच्यात. आणि तिथं पाण्याची बाटली भरून ठेवली. ग्लास कुठे, हो का, ग्लास, ग्लासात पाणी ठेवलं होत. ठीक आहे, असं चाललं होतं ह्यांचं जेवण. हो काय, आणि इथं होत ना की सामान होत, कंगवारसा सगळं सामान होत तिथं. कंगवारसा, ती तेलाची बाटली, परत आपलं क्लीनर, ती औषधाच्या बाटल्या तिथं होत्या. तर हा काही मी सगळं ह्या कपाटात ठेवून दिलंय, कारण इथं बाहेर काय व्हायचं माहिती का, हात लागला की पडायचं, हात लागला की पडायचं, म्हणून ते ठेवून दिलंय. तर माहीनं त्याला जेवायला डायनिंग टेबल केलाय. घे आता, आता माही त्याच्यावर मुंग्या झाल्याशिवाय काही नसती काढत. कपाट हे आहे ना लग्नातला आहे, मम्मीनं दिलेलं माझ्या. त्यावेळेस अशीच होती कपाट, असली नव्हती त्यावेळेस, अशीच होती त्यावेळेस ही कपाट शोकेसची. तर त्याचं पण सगळं तुटलंय. नको मला ते, मला आवडत केळ्याचा वेपर.
नंतर तजे ही लॉक तुटले आत लॉक तुटले हात हाय की बरोबर ही लॉक तुटले त्याचं परत बटन तुटले आत वर का चला चेन तुटली इतली कात फुटली चेन तुटली एवढा कुटाना झालाय आज आपण तर बघा मग हे डायनिंग टेबल आमचा महिला वेपर साहित ती काय तसं वाटायचं खायचं तिथनं उठत नसते आज ती दिवसभर तेवढी पिशवी संपूस तर बाळाला समजा खांबल्यावर बाळ पिशवीच म्हणायला लागलं हाय बाळा या वेपर्स खायला तुम्ही पण कुठली पद्धत आहे व्यायामाची बाई तुझी दिसतय अग दिसतय दिसतय बच्ची बसची ना अडकून तशीच एक तर पप्पा नाही तर घरी माझं जे मला कुटाणा करून ठेवची काय तर काय तर मला येईल का हलायला आणि ती पण कुठं बसली डब्यावर बसून मुंडक्या पाय घेते नाही माग पडायची ती गपकी जरा ग बसकी जरा घरी बसून बसून हे असलंच कुटाणा वाढवती मला कुठं चुलपेट दुखणं दुखणं तिला दुखणं ती काय करती ह्याच्यापाशी जाते आपल्या रिक्षापाशी जाते तिथं तीन इटाची छोटी छोटी चूल मांडते त्याच्यात कागद भरती आणि पेटवती बघा सांगते पण अशी जाळ पेटवती म्हणते हा मला येते का घरातून पटापटा जायला बाहेर येत आहे जायला तिथं जर बाहेर तेवढं सगळं ही झालं तर येईल का जायला मग हिला ठोकली होती बाई एक दिवस लय ठोकली होती तिला तेव्हापासून ना ती जाळाच्या नादी नाही लागत थोडगजी करते थोडगजी करते तेव्हापासून माही नाही जाळाच्या नादी लागत जात पण नाही काडी पिटी पण घेत नाही काय नाही काय नाही तिला समजून सांगितलं ना म्हणजे नाही समजत लई ती सारखी सारखी तशीच करते तप कशी करते लय उघरीट आहे पावटा उघरीट पावटा उघरीट पावटा आहे बघा दात चला तर मग बाय सगळ्यांना व्हिडिओ आवडले हा तू काय सांगू पावटा तुझ्या नाकाचं नावटा आलं आलं बरोबर आलं ये मग जुळलं ये मग जुळलं तू पावटा गाणं ऐकलं का ढंगळांग नगळांग ढंगळांग नगळांग तू पावटा बरं मी पावटा पावटा तुझ्या नाकात तुझ्या नाकातच आहे बर बर चला तर मग बाय म्हणजे जे कोणी नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा बर का टेबलसाठी करा नाही तर आमच्यासाठी करा नाही तर तुमच्यासाठी पण करा भाजीसाठी भाजीसाठी बी करा चला तर मग बाय.